मोहोळ तालुक्यातील दातपूरच्या ग्रामस्थांनी विरवडे येथील नियोजित विहिरीस जोरदार हरकत घेतली आहे. मोहोळ तालुक्यातील दातपूर येथील शेतकऱ्यांनी विरवडे येथील शेतकरी रमेश गवळी यांनी गटक्रमांक 28 मध्ये अर्धा एकर क्षेत्रामध्ये घेत असलेल्या नियोजित विहिरीला हरकत घेतली असून विहिरीचे काम तात्काळ बंद करण्याची मागणी दातपूरच्या शेतकऱ्यांनी केली आहे. रमेश चंद्रसेन गवळी यांचे मोहोळ तालुक्यातील विरवडे हद्दीमध्ये शेत असून दातपूर शिवारामध्ये गटक्रमांक 28 मध्ये अर्धा एकर क्षेत्र घेऊन तिथं मोठी विहीर खोदायचं काम हाती घेतलं आहे आणि त्या विहिरीतून विरवडे शिवारातील त्यांच्या शेतामध्ये पाणी देण्याचं नियोजन आहे. मात्र अर्धा एकर क्षेत्रात घेण्यात येणाऱ्या या विहिरीमुळं आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या विहिरी कोरड्या पडण्याची भीती व्यक्त करत येथील शेतकऱ्यांनी या विहिरीच्या खोदाईला हरकत घेतली आहे. हरकत घेतलेले सर्व शेतकरी अल्पभूधारक असून गवळी यांनी घेत असलेल्या विहिरीच्या आजूबाजूस ते वास्तव्यास आहेत. भांडवलदार शेतकऱ्यांनी असे कृत्य केल्यास आजूबाजूच्या सर्व विहिरी कोरड्या पडण्याची शक्यता आहे. त्यामुळं छोट्या मोठ्या शेतकऱ्यांची सर्व शेती व्यवस्था उद्ध्वस्त होण्याची शक्यता आहे. परिणामी भविष्यकाळात येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन या शेतकऱ्यानं जिल्हाधिकारी, तहसीलदार, गाव कामगार तलाठी यांच्याकडे निवेदन देऊन गवळी यांच्या विहीर खोदायचं काम तात्काळ बंद करण्याची मागणी केली आहे. माझा गट नंबर 24 आहे. माझ्या विहिरीपासून काय बाकीच्या जी विहिरी आहे त्या 150 फुटावर म्हणजे 10-15 विहिरी आहेत त्या भागात. आणि ह्याच इलाक्यात एका शेतकऱ्यानं 28 गट नंबरचा शेतकरी सुरेश भीमराव राहतो, त्यांनी अर्धा एकर एका मोठ्या शेतकऱ्याला म्हणजे 100-150 एकराचा बागायतदार आहे, त्याची बाग आहे द्राक्षाची, अशा मोठ्या धनदांडग्या शेतकऱ्याला त्यांनी विकले. त्याच्यातून पाणी ती काय मोठी विहीर करून बोर मारून आडवं उभं पूर्ण पाणी 7-7,000 फुटावर पूर्ण नेणार आहे ती. मग आमचा एरिया जे आहे आमचा भाग तिथला पूर्ण कोरडा पडणार आहे. काय कालांतरानं तिथं वाळवंट बिघडणार आहे. तुमची मागणी काय आहे? मग आमची मागणी आहे ती विहीर सध्या कॅन्सल करावी आणि तिथलं जे पाणी आहे ना ते जर ह्याला दुसऱ्या विहिरीचं त्यांना ती ज्या शेतकऱ्यांना जमीन विकली आहे त्याला तर ते आता काय करणार, त्याची जुनी विहीर आहे त्याच्यातच ती मोठी विहीर करून बोर मारून ती पाणी त्याला देऊ शकतो. ही जर विहीर आपण नवीन वाढवली तर ते सुद्धा पाणी तिथं त्याच 1,000 फुटाच्या आत पाणी पाहिजं पाहिजे आमच्या त्या इलाक्यात. तिथून 6,000-7,000 फुटापासून पाणी न्यायला आमची परवानगी नाही, म्हणजे आमची हरकत आहे त्याला. आणि तो शेतकरी पैशाच्या जोरावर त्या अर्धा एकर क्षेत्रात जेवढी मोठी विहीर खणता येईल तेवढी मोठी करून त्याला जेवढं खाली नेता येईल तेवढं खाली करून आडवे उभे बोर मारून आमच्या क्षेत्रापासून 7-7,000 फूट अंतरावर पाणी उपसा करणार आहे. आम्ही त्याला विरोध केलेला आहे तहसील कार्यालयात, परत जिल्हा अधिकारी, पालकमंत्री, उपविभागीय अधिकारी, प्रांत अधिकारी यांना सगळ्यांना आम्ही अर्ज दिलेला आहे. त्यानुसार ते जे हे करतील त्या विहिरीला स्थगित करतील नाही करतील तो विषय पुढचा आहे. पण ते स्थगित केल्यानंतर ज्याने त्याला विहिरीसाठी शेत विकलेलं आहे, सुरेश भीमा राठोड या शेतकऱ्याने ज्या विहिरीसाठी शेत विकलेलं आहे त्या क्षेत्रात विहीर न झाल्यास तो शेतकरी त्या शेतकऱ्याची रमेश चंद्रसेन गवळी हा शेतकरी सुरेश भीमा राठोड याच्या क्षेत्रात असलेली जुनी विहिरीचं रुंदीकरण आणि खोलीकरण करून तिथून पाणी उपसा करू नये याचीसुद्धा आमची यालासुद्धा आमची हरकत आहे. आणि आमचा विचार नाही केल्यास किंवा आमच्या दखल नाही घेतल्यास आम्ही कलेक्टर ऑफिस समोर उपोषण करू. याबाबत शेतकऱ्यांनी तात्काळ कठोर पावले उचलत या नियोजित विहिरीस परवानगी देऊ नये अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. यावेळी नातू राठोड, भागवत राठोड, सुभाष राठोड, पंडित राठोड, बाबू राठोड, मुरलीधर कदम, भीमा लोखंडे, अशोक कारंडे, चंद्रकला बेरड, शंकर चव्हाण आदी उपस्थित होते.